तुमच्या नावाचे पत्र हरवले भाग दोन। वेळ काढून लिहा एखादं पत्र, मग ते एकाच घरातच का राहत असेना, आपल्या आईबाबांना, बायकोला, प्रियकराला, प्रियसीला, मित्रमैत्रिणीला, आपल्या पेबळ शब्दांचा ओलावा कागदावर उतरवा आणि पहा त्यांच्या चेहऱ्यावरचा अगणित आनंद त्यांच्या मनाला भावुक करेल। मी तर अनुभवते हा आनंद आपल्या आवडत्या व्यक्तींना पत्र पाठवून। पत्र हा प्रेमळ शब्दाची ती रचना आहे जी आयुष्यात आठवणींना उजाळा देते, प्रेम देते, व्यक्त होते, व्यक्त करत असते। म्हटलं तुम्हालाही सांगावं, म्हणतात आपल्या शरीराचे अवयवदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे। याचप्रमाणे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद देणं, आनंद पाहणं ही देखील सर्वात सुंदर गोष्ट आहे। आठवतं का आपण शाळेत खेळत होतो ना, मामाचं पत्र हरवलं, मला नाही सापडलं। खरंच हरवलं आहे पत्र, कारण आपण विसरलो आहोत त्याचा मायना, त्याचं महत्व। तुम्ही विसरला आहात पत्र लिहायचं, म्हणून समोरचेही व्यक्ती विसरले तुम्हाला पत्र लिहिण्यास। हा बंध प्रेमाचा आहे, भावनांचा आहे, नात्यांचा आहे, त्यात समाविष्ट असलेल्या तुमच्या आनंदाचा आहे। नका हरवू देऊ अशी पत्र जी तुम्हाला एकांतात जाण्याचा मार्ग निर्माण करतील। गरज आहे संवादाची, मग त्यात कोणतीही भाषा असावी। ज्यात प्रेम असतं त्याला कोणतीही भाषा समजते। बॉर्डरवर जवान लढत असतात, आपल्या व्यक्तीचे पत्र पाहून त्यांना किती आनंद होतो शब्दातही मांडता येत नाही। दूर राहूनच असं प्रेम द्यावं असं तर नाही ना, जवळ राहूनही आपण प्रेम देऊ शकतो। नाहीतर एक एक दिवस सोशल मीडिया करत करत एकटेच राहाल, जवळचे दूर होतील आणि स्वतःला स्वतःसाठी एकाद्र पत्र लिहावं लागेल। आणि त्यात लिहिलं असेल प्रिय मी, आज हा दिवस माझ्यामुळेच आला आहे। योग्य वेळेची जाण ठेवून आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत हरवत चाललेला संवाद याची कल्पना असूनही मी असा वागलो। आज तेही माझ्यापासून दूर झाले, त्यांना माझी गरज होती, माझ्या प्रेमाची गरज होती, तेव्हा मी लक्ष दिले नाही। आज मी एकटा आहे आणि हळूहळू डिप्रेशनमध्ये जात आहे। कळावे माझा मीच। या पत्रापेक्षा आपल्या आवडत्या व्यक्तींना पत्र लिहिणं अधिक सुंदर आहे ना? मग विचार नका करू, घ्या कोरा कागद आणि उमटवा आपल्या भावना। गावोगावी शहरात असणारे टप्पाल आता एकटेच पडले आहेत, उगाच एका ठिकाणी उभं राहून तेही कंटाळले असतील। म्हणत असतील इतकी लोकसंख्या आहे पण दिवसेंदिवस मी एकटा पडत आहे, का बरं दिसत नसावं। टपालकडे पाहून एक शायरी म्हणावी वाटते, आज हो खुद बेखबर है जो कभी दूसरों की खबर देते थे, आज वो खुद बेखबर है जो कभी दूसरों की खबर देते थे, कागज में समा के लफ्जों को किसी के मुस्कान के हवादार होते थे। समझ लका म्हणूनच सांगते, गरजेचं नाही एका लेखिकेने पत्र लिहिलं असं असावं। आपल्याला कुठे पत्राच्या स्पर्धा नाही ठेवायच्या आहेत, आपल्याला आपल्या व्यक्तींच्या जवळ राहायचं आहे, त्यांच्यावरचं असणारं प्रेम व्यक्त करायचं आहे। त्यासाठी शब्द कसंही असो हृदयापर्यंत पोहोचले की विषय संपला, नाही का? शब्द तर मूक व्यक्तींनाही नाही बोलता येत, पण त्यांच्या भावना अगदी हृदयापर्यंत पोहोचतात, कारण प्रेमाची कोणती भाषा असत नाही, प्रेमाने जे पण बोलू तीच त्याची भाषा। कुणाला रोजच्या दैनंदिन जीवनात वेळ नाही असे वाटत असेल तर काही वेळ मोबाईलचा वायफळ वापर टाळून तुम्ही पत्र लिहू शकताच, नाही का? पत्र लिहून बघा, माझे सांगणे कृतीत करून पहा, एक दिवस तुमच्या नावाचे पत्र तुम्हाला नक्की सापडेल। पुढे कोणता लेख ऐकण्यास मिळेल ते आपण पुढच्या भागात पाहू। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आपण पुन्हा भेटू। नमस्कार, मी रायटर रूपा यूट्यूबसाठी नवीन ओळख घेऊन आली आहे। माझे स्वतःचे लेखन मी तुमच्यासाठी यूट्यूबवर प्रसारित करत राहीन। कृपया आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नका विसरू। बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अपलोड केले जाणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद। सौ रुपाली स्वप्न शिंदे, तालुका आजरा।